घेत माननीय लंके साहेबांना दोन शब्द बोलून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. आजच्या या वॉकिंग क्लबच्या कार्यक्रमास उपस्थित आमचे मित्र सहाय्यक पोलीस आयुक्त सारुंके साहेब, आमच्या विधानसभेच्या विधानसभा समितीच्या मंडळींताई कदम, आमचे शाखाभंग राजू माने, शाखाभंग शेखर भाटकर वाणीजी आणि यांचं फार योगदान आहे या मंदिरामध्ये, बोडके साहेब उपस्थित बंधू भगिनी मातांना, बोडके साहेबांनी पूर्ण विस्तृत करे ते काय काय झालं आणि काय व्हायला पाहिजे हे सांगितलं. मी ज्यावेळी 2014 आमदार झालो त्यावेळी मी लगेच इथे लक्ष घातलं नव्हतं, कारण या इथे अगोदर उद्घाटन झालं होतं, भूमिपूजन झालं होतं, पण कामाला सुरुवात झाली नव्हती. पण 2014 उठल्यानंतर 2015 याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी PWD आणि पर्यटन खात्याशी संपर्क साधला आणि त्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली. त्यावेळी कागदावर फक्त याला मंजुरी होती, निधीची तरतूद केलेली नव्हती आणि कॉन्ट्रॅक्टरही नव्हता. नंतर पर्यटन विभागाने याला निधी पुरवायचा निर्णय घेतला होता 2,76,00,000. पण तो पर्यटन विभागाने भरपूर मागे लागल्यानंतर वर्षा नायर त्यावेळी त्या खात्याच्या सचिव होत्या, त्यांनी पहिले 76,00,000 रुपये दिले आणि 76,00,000 रुपयामध्ये गाळ काढणे आणि जी वॉल आपण बांधलेली तिथे बसताय त्याच्यावर काही नाही, फक्त खालची दगडी वॉल आणि आतलं पिचिंग एवढंच काम त्याच्यामध्ये घेतलं होतं आणि थोडं कंपाऊंड वॉलचं काम त्याच्यामध्ये घेतलं होतं. पण इतकं सुंदर ही जागा आहे की आरेमध्ये जो पहिले वॉक करायचे ते आत शिरायचे नाही, कारण ते झाडं झोपं आणि आत येऊ शकत नव्हतो. पण रस्त्याने जाताना गाड्यांचा एवढा भरधाव वेग असतो आणि रस्ता थोडा बाजूच्या याच्यापासून उंच आहे, म्हणजे एखाद्या माणसाचा तोल गेला तर त्याचा अपघात हा निश्चित आहे. म्हणून हे जॉगिंग ट्रॅक इथे होणं आणि या तलावाचं सुशोभीकरण करणं अतिशय गरजेचं होतं आणि त्याला आम्ही सुरुवात केली. आणि त्यावेळेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, तर रवींद्र वायकर गृहनिर्माण मंत्री आणि आणखी एक कोणतरी मंत्री होते, हा अर्जुन खोतकर ते आरएचे त्यावेळेचे मंत्री होते, त्यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन केलं आणि कामाला सुरुवात केली. आम्ही भूमिपूजन करताना आमची जिथे पाटी लावली त्याच्या बाजूला आणखी एक पाटी होती, पण ती आम्ही काढली नाही, कारण पाट्या काढून काम करण्याची माझी सवय नाही. कोणी कोणाची पाटी त्यांनी मेहनत केली असेल त्याची पाटी तिथे राहिली पाहिजे, म्हणून पाट्या ठेवण्याचं काम आम्ही केलं. ती रेलिंग बनवली, ती रेलिंग बनवल्यानंतर अनेक झाडं उन्मडून त्याच्यावर पडली आणि त्या रेलिंग ब्रेक झाली होती अनेक ठिकाणी. त्या रेलिंगचं आता सध्या मला शेखर भाटकर आणि राजू माने रोज सांगायचे की इथे येणारी लोकं सतत सांगतायत की ही रेलिंग दुरुस्त केली पाहिजे, म्हणून आमच्या कॉन्ट्रॅक्टरला लावून त्या रेलिंगला आता एवढं मजबूत केलेलं आहे सहसा पडणार नाही. आणि हळूहळू ती झाडं याच्यावर पडणार होती ती आता जवळजवळ नाहीशी झालेली आहे, ती सुकलेली झाडं वगैरे होती, तिथे तर मोठं सुकलेलं झाड होतं. पण एक लक्षात घ्या, सुकलेलं झाड पण आम्ही काढू शकत नव्हतो कारण आरे ही हरित लवादाकडे होते, मग त्या सुकलेल्या झाडाचा पंचनामा करायला लागला आणि पंचनामा केल्यानंतर आरेकडेही लोक नव्हती कापायला, मग मुंबई महानगरपालिकेची लोक लावून ती सगळी झाडं आपण या ट्रॅकवर तिथे पडलं होतं, इथे पडलं होतं, तिकडे पडलं होतं, ती सगळी काढली. हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की मी ज्या ज्यावेळी इथे व्हिजिट करायचो मी कोणाला लोकांना बोलवायचो नाही, मी आमचा कॉन्ट्रॅक्टर राजू माने, प्रमोद सावंत आम्ही लोक व्हिजिट करायचो. आता आपण लहान मुलांना खेळणी लावलेली आहे, खुली व्यायामशाळा लावलेली आहे, ती खुली व्यायामशाळा आपण इथपर्यंत वाढवणार आहोत. पण काय झालं, हा हे जे बनवताना आपण पहिला हे पूर्ण कच्चं होतो त्याच्यावर आपण हा फर्स्ट लेअर टाकलेला आहे. तुम्ही मला जे ज्या गोष्टीचं सजेशन केलेलं आहे, आपण हा ट्रॅक अतिशय सुंदर चांगल्या क्वालिटीचा बनवू शकतो. ह्या इथे जो हा कॉन्क्रीट केलेला आहे, हा कॉन्क्रीट फक्त त्यासाठी केला आहे की पूर्वी गाडी आत घेत नव्हतो आपण, गाडी आत घ्यायची तर इथे कॉन्क्रीट नसेल ती मातीमध्ये किंवा पावसाळ्यात जगू शकते, म्हणून कच्च केलेलं कॉन्क्रीट. ह्या इथे मला पर्यटन विभागाने पुढचा निर्णय दिला नाही, पर्यटन म्हणजे मी गेले 7 वर्ष मागत होतो पण मिळाला नाही, म्हणून मी सगळा माझा ड्युटीपिकिंगचा निधी आहे जो मला DPDC मिळतो त्यातला थोडाफार मी सगळीकडे वापरताना आपण इथे वापरत असतो. पण आज मला आनंदाची गोष्ट ही आहे की सरंजसाहेब तुम्ही आमचे शाखाप्रमुख बोडके साहेब आणि ही सर्व मंडळी मी आपली जवळ काही लोकांना फार जवळून ओळखतो. आता हे तलाव आपण केलेल्याचं चीज करू आपण, कारण अजूनपर्यंत कसं होतं मला असं वाटायचं की याची जबाबदारी घ्यायला कोण येत नाही आहे, आता तुम्ही लोक जबाबदारी घ्या.
आता लाईट मीटर कोणाच्या नावावर घ्यायचं काय घ्यायचं ते मी शासनामार्फत आरेमार्फत बघू आम्ही काय पण ज्या सुविधा द्यायच्या आता ह्या लाईट लावल्या आहेत तर लाईट लावल्यानंतर कनेक्शन जे आहे ते आम्ही म्हणून जनरेटर लावून देतो कॉन्ट्रॅक्टर पण इथे सोलार लाईटचं प्रोव्हिजन आहे पण सोलार लाईटच्या तीन कंपन्यांना इथे सर्वे करायला दिला तर त्यांनी सांगितलं की पावसाळ्यात तुम्हाला बिलकुल लाईट मिळणार नाही म्हणून सोलार लाईटचं प्रपोजल कॅन्सल करून आपण ह्या जनरेटरवर लाईट एकदा आम्ही दोनदा रात्रीच्या वेळी लावल्या पण आहेत आता मी साळुंके साहेबांनाही बोललं की रोज सकाळी 5 वाजता तेव्हा एक अंधार असणार आणि चालू ट्रॅक चालू व्हायच्या अगोदर तो जनरेटर चालू व्हायला पाहिजे त्याला लागेल तेवढं डिझेल मी राजू माने आणि शेखर भाटकरच्या ताब्यात दिलो त्याला पण सेल्फ स्टार्ट आहे तुम्ही रोज सकाळी 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत चालू ठेवलात तर येणाऱ्या लोकांना थोडी चांगली सुविधा होईल आणि तुम्ही बघा आणि आपली इकडे बाजूला पण आपण आता लाईट लावतोय आपण टॉयलेटचा जो प्रश्न आहे तो पण आपण सोडवतो काय मोठी गोष्ट नाही आहे याचं जे जे सुशोभीकरण तुम्ही या ह्याच्यात लिहिलेलं आहे ते मी निश्चित करू शकतो माझ्यासाठी काय फार मोठी अवघड गोष्ट नाही आहे आता आपल्याकडे शासनाच्या जागा असल्यामुळे माझा निधी शासनाचा आहे मग तुम्ही मरोळ पोलीस कॅम्पमध्ये पाहाल तर 2014 अगोदर कोणी खर्च केला नव्हता राजू माने ते विकण्याचं जे आमदारांनी कधी आमदार निधी किंवा कुठलाही निधी वापरला नाही मी दरवर्षी 1 कोटी रुपये वापरतो आणि ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल आपण आता आतमध्ये बनवतो आणि जवळ त्याचं काम पूर्ण झालेलं आहे या तुम्ही जर रवींद्र वायकरांचा शामनगर तलाव पाहिला असेल तर त्यांनी पहिल्यांदा जेव्हा बनवलं बाळासाहेबांचं हस्ते उद्घाटन केलं त्याच्यानंतर त्यांनी 6 वेळा त्याच्यावर काम केलं पण कसं आता सुरुवातीला आपण हे बनवलं त्या पुढे जे चेकर टाईप लागल्यात ना त्याचा कलर उडालेला आहे त्याची क्वालिटी एवढी बेकार आहे मग त्याला आम्ही वरून कलर मारायला लावला होता पार्क पण आता ट्रॅक रनिंगमध्ये आला की आपण त्याला चांगल्या क्वालिटीच्या या गोष्टी लावू शकतो आता ग्रेनाईट पण सगळीकडे धारा पण उठलेले आहे हे सर्व आपल्याला करता येईल आणि आपण निश्चित करू तुम्ही आज मला इथे बोलवला माझी जबाबदारी आहे आणि तुम्ही इथं माझे सगळे जुने मित्र आहात आणि याच्यात जे जे तुम्ही मला सुचवलेलं आहे ते काम जे प्रायोरिटीवर तुम्हाला पाहिजे आता याच्यावर शेड आणि याच्यावर जे पाहिजे आपण शेड अशीच बनवून टाकू तुमचा पुढे बघू आणि साहेबांना माहीत आहे किती प्रॉब्लेम येतात त्यांची पण ती शेड बनवायची आहे ती पण मी ऑलरेडी घेतलेली आहे नाही ठीक आहे पण याच्यावर पण करू आपण याच्याबरोबर तिची तुमची ऑलरेडी घेतलेली आहे तर आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इतक्या चांगला वर्ग तुम्ही गोळा केलेला आहे बरोबर आहे आता हे दुकान प्रसन्नता आहे तुम्ही हे सगळं करताय कारण कसं आहे आम्ही बांधलं उद्घाटन केलं पण त्याचा वापर करणारे लोक किती आपुलकीने त्याचा वापर करताय आज मला बघायला मिळालं आणि ही आपुलकी तुम्ही शिकवलं ना हे इतकं अप्रतिम होईल तुमची कंपाऊंडवाले आम्ही पुढेपर्यंत काम आणून ठेवले जे तुमचा जो उद्देश आहे ते गार्डन बनलं पाहिजे तोही आमचाही उद्देश आहे आणि ते पण काम आपण हातात घेऊ मी हातात घेऊ का बोलू शकतो माहिती आहे की इथे मी निधी वापरू शकतो त्याच्यामुळे मी बोलू शकतो हातात घेऊ पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार असंच तुम्ही महिन्यातून एकदा आम्हाला बोलवलं तर आम्ही ते वेळ देऊ आणि लाईट मीटरचा जो प्रश्न आहे तो वाणीसाहेब चांगल्या पद्धतीने सांगू शकतो बोलणार का तुम्ही सांगा एक मिनिट मी वाणीसाहेबांना माझे 2 शब्द इथे पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र